हे स्पष्टपणे समजले की ह्या तीन शक्ती ज्या अस्तित्वासाठी मूलभूत घटक आहेत ते त्यांच्या ठिकाणी जसे आहेत तसे आहेत आणि ते हालचाल करत आहेत. देवी म्हणजे भौतिक पदार्थ नाही, ती मोकळं अवकाश आहे जे धरून ठेवतं अस्तित्वाच्या ह्या तीन मूलभूत शक्तींना. ह्या धरतीवरच्या बऱ्याच संस्कृतींनी स्त्रीत्व पूर्णपणे गमावले. तुम्ही बघू शकताय का हे दोन सर्वात प्रबळ घटक आहेत. तुम्ही बघाल स्त्रीत्वासाठी काहीच जागा नाहीये, सगळं काही पुरुषत्वाबद्दल आहे. मूळ शब्द जो स्त्रीत्वाचं वर्णन करण्यासाठी वापरला तो होता री. री या शब्दाचा अर्थ म्हणजे मूलभूत आयाम किंवा मातृदेवता ह्या अस्तित्वाची. आताच्या स्त्री ह्या शब्दाचं हेच मूळ आहे. स्त्रीचा शब्दशः अर्थ आहे महिला. री ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे हालचाल, शक्यता किंवा ऊर्जा. आणि ह्याच मुळापासून आर्य हा शब्द तयार झाला. आर्य म्हणजे सभ्यता, संस्कृती किंवा प्रतीकात्मक स्तरावर. हे व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे की जेव्हा पुरुषत्व पुढे असतं तेव्हा ते इतरांवर विजय मिळवण्याबद्दल असतं. फक्त जेव्हा स्त्रीत्व पुढे असतं तेव्हाच संस्कृती निर्माण होते. ही अशी संस्कृती आहे जिने स्त्रीतत्वाचं महात्म्य मोठ्या प्रमाणात साजरं केलं आहे. त्याचवेळी ही अशी सुद्धा संस्कृती आहे जिथे स्त्रीत्वाचं भयंकर शोषणही झालंय. या संस्कृतीचा मूळ आधार हा स्त्रीत्वाला साजरं करण्यामध्ये. पण हळूहळू या संस्कृतीचा जसा विकास झाला तसं स्त्रीत्वाचं शोषण होऊ लागलं. निर्मितीच्या दृष्टीने स्त्रीत्व कसं निर्माण झालं पहिल्यांदा? ह्याबद्दलची कथा अशी आहे की ज्या शक्ती हानिकारक आहेत अस्तित्वासाठी त्या वरचढ झाल्या आणि अवघं अस्तित्वच धोक्यात आलं जे अजूनही बालावस्थेत होतं. म्हणून तीन मुख्य देव भेटले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, जे तीन वेगवेगळे गुण दर्शवतात. आधुनिक भौतिकशास्त्राच्या दृष्टीने आपण त्यांचं वर्णन करू शकतो प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणून. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या क्रमाने आज आधुनिक भौतिकशास्त्राच्या मते हे स्पष्टपणे समजले की ह्या तीन शक्ती ज्या अस्तित्वासाठी मूलभूत घटक आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, ते त्यांच्या ठिकाणी जसे आहेत तसे आहेत आणि ते हालचाल करत आहेत. त्यांच्यातली गतिशीलता फक्त ह्यामुळे की त्यांच्यामध्ये विद्युत प्रवाह आहे जो ह्या तीन शक्तींच्या बाहेरचा आहे. तर त्या विद्युत प्रवाहाशिवाय किंवा विद्युत चुंबकीय प्रवाहाशिवाय हे तिघे गतिशीलतेच्या कुठल्या स्थितीत राहू शकत नाहीत. ह्या तिघांच्या हालचालीशिवाय सृष्टी म्हणून कुठलीच गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही. विज्ञानाचा हाच पैलू ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करते अतिशय वेगळ्या पद्धतीने की हे तीन देव भेटले आणि विनाशाची शक्ती वाढली होती आणि त्यांना माहीत नव्हतं की ते कसं हाताळायचं. त्यांच्यामध्ये तीन उत्कृष्ट गुण होते पण त्यांना असं कळलं की हे तीन गुण पुरेसे नाही आहेत. त्यांना समजलं की ह्या तीन गुणांचं संयोजन गरजेचं आहे.
म्हणून त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा श्वास सोडला. त्यांच्यात जे काही सर्वोत्कृष्ट आहे ते बाहेर टाकलं आणि ह्या तीन शक्ती एकमेकात विलीन झाल्या, किंवा ह्या तीन शक्तींमधून निघणारा हा श्वास एकत्र झाला आणि स्त्रीत्व बनलं. देवीचा जन्म झाला. तर ज्या कथांबद्दल आपण बोलणार आहोत, ज्या ह्या संस्कृतीचा आधार आहेत, त्या मुळात भौतिक विज्ञान व्यक्त करतायत. खूप सुंदर, अनेक अर्थ असलेल्या, अस्तित्वाच्या विविध घटकांना व्यक्तिरूप देऊन तयार झालेल्या कथा आहेत. त्याच मूलभूत शक्तींबद्दल ज्यामुळे निर्मिती होते, ही शक्ती जिला आपण देवी म्हणून ओळखतो. देवी हा शब्द दिव ह्या शब्दापासून येतो. दिव म्हणजे अवकाश. तर देवी म्हणजे भौतिक पदार्थ नाही, ती मोकळं अवकाश आहे जे धरून ठेवतं अस्तित्वाच्या ह्या तीन मूलभूत शक्तींना. ती शक्ती ज्यामुळे अणू कार्यरत असतो, ही तीच शक्ती आहे जिच्यामुळे ब्रह्मांड कार्यरत असतं. ही तीच शक्ती आहे जिच्यामुळे अस्तित्वात सगळं काही घडून येतं आणि ही शक्ती कायम स्त्रीत्व म्हणून ओळखली जाते. तुम्ही हे समजलं पाहिजे की हे स्त्रीत्व साजरं करण्याबद्दल आहे, महिलांबद्दल नाही. कारण फीमेलमध्ये सुद्धा मेल असतं, नाही का? हे स्त्रीत्वाबद्दल आहे, स्त्री असण्याबद्दल नाही. स्त्री असणं ही फक्त एक शारीरिक गोष्ट आहे. स्त्रीत्व असणं हे शरीराबद्दल नाही, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. जेव्हा पोट भरणं ही मुख्य समस्या असते, तेव्हा स्वाभाविकपणे पुरुषत्व जगावर राज्य करेल. फक्त जेव्हा उपजीविकेची व्यवस्थित सोय होते तेव्हाच स्त्रीत्व वर येतं. फक्त जेव्हा समाज मूलभूत सोयींच्या पलीकडे गेलेला असतो तेव्हाच स्त्रीत्व वरती येतं. पण दुर्दैवाने जगात एक मोठी आपत्ती घडते, ती म्हणजे जरी पृथ्वीवरील किमान 50% लोकसंख्येसाठी उपजीविकेची चांगल्या प्रकारे सोय झाली असली, तरी ते फक्त मूलभूत जीवनशैलीचीच ध्येय पुढे पुढे ढकलत चाललेत. एकेकाळी पोट भरणं याचा अर्थ होता दिवसातून 2 वेळचं जेवण, मग त्याची झोपडी झाली, मग त्याचं घर झालं, मग त्याचा राजवाडा झाला, आता त्याचा अर्थ बेंटली किंवा मर्सिडीज किंवा आणखी काहीतरी झालंय. मूलभूत गरजांची उद्दिष्ट पुढे आणि पुढे आणि पुढे ढकलली जात आहेत. माणसं साधी उपजीविका जास्त आणि जास्त अवघड बनवत आहेत. बरेच लोक त्यांच्या आयुष्यातले जादाचे आराम म्हणून अनुभवत नाही आहेत. ते त्याकडे मूलभूत गरजा म्हणून पाहतायत. मूलभूत गरजांची पुढची पातळी, हो ना, असं आहे की नाही? वेगळ्या पातळीच्या मूलभूत गरजा, सामाजिक अस्तित्व जे पूर्णपणे वेगळ्या पातळीचं आहे. जोपर्यंत तुम्ही मूलभूत गरजांना तुमच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानता, तोपर्यंत स्वाभाविकपणे पुरुषत्वाचं राज्य असेल. ह्यामुळेच आज जगामध्ये अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा पैलू बनला आहे. अर्थव्यवस्था ही उपजीविकेबद्दल आहे. जोपर्यंत अर्थव्यवस्था सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल, तोपर्यंत पुरुषत्वच महत्त्वपूर्ण असेल, स्त्रीत्व नसेल. बायका वर येऊ शकतील, पण वर येण्याच्या प्रक्रियेत त्या स्त्रीत्वाऐवजी जास्त पुरुषी बनतायत. ही जगासाठी मोठी शोकांतिका आहे. जर स्त्रीत्व नुसतं खाली दाबलं गेलं असतं तर उद्या ते वर येण्याची शक्यता होती. पण जर स्त्रीत्व हे पुरुषत्वामध्ये रूपांतरित झालं तर ती एक मोठी शोकांतिका आहे, कारण ते पूर्वव्रत करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. स्त्रीत्वाला मुक्त करण्यासाठी खूप कमी वेळ लागेल, पुरुषत्वाला पुन्हा स्त्रीत्वामध्ये बदलण्यापेक्षा ह्याला खूप वेळ लागणार आहे. आत्ता आपण त्या मार्गावर चाललोय जगामध्ये, कारण अर्थकारण हाच प्रमुख घटक बनलाय. जसं तंत्रज्ञान आणि अर्थकारण अधिकाधिक प्रबळ बनत चाललंय, तुम्ही बघू शकताय का हे 2 सर्वात प्रबळ घटक आहेत. मग तुम्ही बघाल स्त्रीत्वासाठी काहीच जागा नाही आहे, सगळं काही पुरुषत्वाबद्दल आहे. फक्त जर प्रेम, संगीत, कला हे ते ह्या सगळ्या गोष्टी, जीवनातल्या सूक्ष्म गोष्टी प्रबळ असतील, जर ह्या गोष्टी जगामध्ये तेवढ्याच महत्त्वाच्या असतील जेवढं तंत्रज्ञान आणि अर्थकारण आहे, तरच स्त्रीत्वाला समान भूमिका बजावण्याचा वाव आहे. नाहीतर महिला पुरुषांसारख्या वागायला लागतील, जे व्हायला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात.
कारण कुठेतरी हा विश्वास आहे की पुरुषांसारखं बनल्यावरच तुम्ही यशस्वी बनू शकता, जी पूर्णपणे चुकीची कल्पना आहे. ही पूर्णपणे घातक कल्पना आहे जी आजकाल लोकांच्या डोक्यात गेली आहे की जर तुम्ही पुरुषासारखे असाल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. म्हणून जर आपल्याला ह्या आयामाचा ठाव घ्यायचा असेल, तुमच्यातल्या स्त्रीतत्वाचा किंवा आपल्याला अस्तित्वामधल्या स्त्रीत्वाचा शोध घ्यायचा असेल, तर आपल्याला एका ठराविक प्रकारे असायला हवं, नाहीतर स्त्रीत्व हाताला लागणार नाही. ह्या धरतीवरच्या बऱ्याच संस्कृतींनी स्त्रीत्व पूर्णपणे गमावलं आहे. त्यांच्याकडे स्त्रिया असतील पण फारसं स्त्रीत्व नाही आहे. इकडे तिकडे स्त्रीत्वाची थोडी झलक पाहता येईल, पण खरं स्त्रीत्व घडत नाही आहे. No feminine happening as a big celebration. स्त्रीत्वाचा मोठा उत्सव साजरा होत नाही आहे. स्त्रीत्व पूर्ण शक्तीने घडत नाही आहे कारण बहुतेक संस्कृती युद्धातल्या विजयातून विकसित झाल्या आहेत. जीवनाकडे कायम एक विजय म्हणून पाहिलं गेलंय, एक उपलब्धी म्हणून पाहिलं गेलंय, कधीच दुसऱ्याला सामावून घेण्याबद्दल नाही आहे. फक्त अशा संस्कृतीमध्ये, अशा जागेमध्ये, फक्त अशा मानवाच्या आतमध्ये जो जीवनाकडे समावेशक प्रक्रिया म्हणून बघतो, त्याच मनुष्यामध्ये स्त्रीत्व पूर्ण शक्तीनिशी घडतं. जो जीवनाकडे एक उपलब्धी म्हणून बघतो, जो जीवनाकडे एक विजय म्हणून बघतो, त्याला किंवा तिला स्त्रीत्व जाणता येणार नाही.